13 फेब्रुवारी 2010 ला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटामध्ये जखमी झालेली अमृपाली चव्हाण ही जगाला शांतीचा संदेश देणार आहे. कामशेत डोंगरावरून ती पॅरालायडिंगच्या सहाय्याने गगनभरारी घेणार आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटामध्ये 54% भाजलेले आणि 60% दिव्यांग असणारे आम्रपल्ली प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर शरीराला झालेल्या वेदना बाजूला ठेवून उत्तुंग भरारी घेतली. तेव्हापासून तिने जगाला शांतीचे संदेश देण्याचे काम करण्याचे ठरवले. दहशतवादाविरोधात संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी येत्या 13 फेब्रुवारीला कामशेत येथील डोंगरावरून आम्रपल्ली चव्हाण पॅराग्लायडिंगच्या सहाय्याने गगनभरारी घेणार आहे. 13 फेब्रुवारी 2010 साली पुण्यामधील जर्मन बेकरीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला त्यातील मी एक सर्व्हायव्हर आहे. पण फक्त सर्व्हायव्हर नसेल, मला एक पीसमेकर म्हणून बोललेला जास्त आवडेल. कारण त्या घटनेतून जरी मी बाहेर पडले तरी आज शांततेचा संदेश देण्यासाठी आज माझ्या पायावरती मी उभी आहे. एका पायाने मला कायमचं अपंगत्व जरी आलेलं आहे, 300 पेक्षा जास्त नॉन सर्जिकल ट्रीटमेंटमधून जरी मी गेलेली आहे आणि 54% जरी मी भाजलेली असले तरीही मी शांततेचा संदेश देण्यासाठी एक भरारी घेत आहे. तर ही भरारी काय आहे? 13 फेब्रुवारी 2019 साली मी कामशेतच्या इथे पॅराग्लायडिंगच्या मार्फत शांततेचा संदेश देत आहे आणि या सगळ्या कार्यासाठी मला ध्रुव फाउंडेशनच्या वतीने सहकार्य मिळत आहे.